आपण या ठिकाणी फांद्याची गर्दी कशी कमी केली एक थोडक्यात दाखवतो. मागच्या वेळेस आपण हे मोठी फांदी काढून घेतली, ह्या दोन्हीच्या मध्ये होती ना, दोन्ही बाजूने जर फांदे असतील तर मधली गर्दी कमी करण्यासाठी हे काढलेली आहे. आता या ठिकाणी पण गर्दी होती, हे मोठं यावर्षी काढलेलं आहे, बरंच मोठं दिसतं तुम्हाला, पण ते काढणे गरजेचं आहे कारण हे 20 वर्षाची बाग आहे जवळपास. कारण 20 वर्षाच्या बागाचं सुद्धा आपण पुनर्जीवन सुद्धा करू शकतो. आपण या ठिकाणी सुद्धा कापून घेऊन एक वेळेस एवढ्या वर्षांतून एकदा करायला काय हरकत नाही, पण त्यांना उत्पादन बंद पडतं म्हणून साठी आम्ही अशा प्रकारच्या काही फांद्या काढलेल्या आहेत. या ठिकाणची फांदी एवढी मोठी असताना काढलेली आहे, पण गर्दी होती म्हणून काढली. विडी वाकडी किंवा गर्दी होती अशा सुटसुटीत फांद्या राहिल्या पाहिजेत, आणि ह्याच्यावर ह्या काड्या आहेत, त्या काड्याची सुद्धा गर्दी झाली असं मधलं एखादं दुसरं काढलेलं आहे. आपण जास्त जर ठरवत असेल तर मधलं काढलेलं आहे. आपण सुटसुटीत जर बाग ठेवली तर त्याला औषधं पण पोचतात, रोगराई कमी येते आणि फळाची संख्या माफक असते पण क्वालिटीची असते, साईज मोठी होती कारण मोठ्या साईजलाच रेट मिळतो, त्यामुळे आपल्याला फांद्याची संख्या सुद्धा अशी सुटसुटीत आणि मोकळी ठेवली पाहिजे.